चौथ्या टप्प्यातलं हे मतदान होत आहे आणि एकंदरीतच 9 राज्यांमध्ये 71 ठिकाणी आज मतदान होत आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनीही धुळ्यामध्ये मतदान केलेलं आहे. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे हे धुळ्यामधून स्वतः लोकसभेच्या निवडणुकीचे उमेदवार आहेत आणि त्यांच्या विरोधात कुणाल पाटील निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत. आज सकाळीच त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी विशाल करोळ यांनी. देशाचे संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांनी संपूर्ण कुटुंबियासह येऊन मतदानाचा हक्क बजावलाय. स्वतः सुभाष भामरे साहेब आपल्यासोबत आहेत. सर, 43-44 अंश तापमानामध्ये प्रचार झाला, प्रचार तापला सुद्धा होता आणि आता सगळं संपलंय, कसं चित्र पाहताय? आज मतदानाचा दिवस आहे. मी सगळ्या मतदारांना एवढंच आवाहन करेन, संपूर्ण जगात सगळ्यात मोठी लोकशाही असलेलं हे आपलं भारत राष्ट्र आहे. आपण सगळेजण भारत देशावर प्रेम करतो. मी सगळ्यांना आवाहन करेल या लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हा आणि एक राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान करा. हे होते डॉक्टर सुभाष भामरे. त्यांनी सगळ्यांनाच मतदानाचं आवाहन केलंय, प्रत्येकाने यावं आणि मतदानाचा हक्क बजावावा असं ते म्हणतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौफिक साहेब, विशाल करोळे, झी मीडिया, धुळे.